देशी दारू दुकानाची दिलेली एनओसी तात्काळ रद्द करा, अन्यथा 27 सप्टेंबर रोजी रिसोड तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं डफडे बजाव आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. रिसोड तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 8 ऑगस्ट 2024 रोजी पोस्ट ऑफिस समोर सुरू होणाऱ्या देशी दारूच्या दुकानाची दिलेली एनओसी रद्द करण्यात यावी याबाबत निवेदन देण्यात आलं होतं. मात्र त्यावर कुठलाच निर्णय न घेतल्यानं परत एकदा 23 ऑगस्ट 2024 रोजी स्मरण निवेदन देण्यात आलं होतं. त्यात 26 ऑगस्ट 2024 रोजी पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्या निवेदनात जर आपण त्या तारखेपर्यंत दिलेली एनओसी रद्द न केल्यास आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते 27 ऑगस्ट 2024 रोजी आमरण उपोषण करू असं सांगून देखील आपण दखल न घेतल्याने 27 ऑगस्ट रोजी उपोषण करायला सुरुवात केली होती. त्यानंतर उपोषण 3 दिवस चाललं. यात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने आपण 29 ऑगस्ट रोजी लेखी पत्राचं आश्वासन दिलं. त्यात 10 दिवसाच्या आत दिलेली एनओसी रद्द करू असं लेखी पत्र आम्हा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना दिल्याने आम्ही उपोषण तात्पुरतं स्थगित केलं होतं. मात्र आपण दिलेलं लेखी आश्वासन पूर्ण केलं नाही. आम्ही आपल्या कार्यालयात सतत आपली अनेक वेळा भेट घेतली, मोबाईलद्वारे देखील आठवण करून दिली, मात्र उद्या करू असं वेळ काढू धोरण तुम्ही अवलंबवले. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आता परत आपल्याला 26 सप्टेंबर 2024 पर्यंत आपण दिलेलं आश्वासन पूर्ण करून एनओसी रद्द करण्यात यावी, अन्यथा 27 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता वंचित बहुजन आघाडी शहराच्या वतीनं डफडे बजाव आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीने निवेदनातून दिलाय. वाशिम जिल्हाधिकारी, वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक, रिसोड तहसीलदार, ठाणेदार यांना याबाबत वंचित बहुजन आघाडीनं निवेदन दिलंय. 8/8/2024 आम्ही सर्वप्रथम नगर परिषदला निवेदन दिलं की पोस्ट ऑफिस समोर जे देशीची दारूची दुकाने उघडण्यात आली तर त्या देशीचे दुकान तात्काळ रद्द करण्यात यावे. काऊन की त्याच्यासमोर पोस्ट ऑफिस आहे, तहसील कार्यालय आहे, तहसीलदार मॅडमचं शासकीय निवास आहे, पाठीमागं बस स्टँड आहे. बरेचसे महिला तिथं येता जातात, महिलांना तकलीफ होते, अनुसूचित प्रकार रिसोड शहरामध्ये त्याच्यामुळे घडू शकते. मग त्याची वारंवार आम्ही त्या सी ओ साहेबांना फोनद्वारे भेटीद्वारे घेतली, मग त्यांनी त्याचा दखल नाही घेतली. मग 23/8/2024 आम्ही आणखी एक निवेदन दिलं की बा आम्ही 27 तारखेपर्यंत तुम्ही जर या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर मी 28 तारखेपासून आम्ही आमरण उपोषण सुरू करणार. मग त्यांनी त्याही गोष्टीला आमचे फोनद्वारे आम्हाला काही त्या गोष्टीचे उडवाउडीची गोष्ट देऊन शिवसाहेबांना आम्हाला कोणत्याही गोष्टीची काही त्यांच्यावर कारवाई केली नाही. प्रतिनिधी फैयाज कुरेशी, न्यूज टुडे 24, रिसोड, वाशिम.